पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावे लागलेले भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अखेर मोठा दिलासा मिळालाय. पाटील यांच्या विरोधात निवडणूक अर्ज दाखल करणारे परशुराम सेवा संघाचे उमेदवार सत्यजित देशपांडे यांनी अखेर माघार घेतली, तर ब्राह्मण महासंघानं पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळे पाटील यांची चिंता आता दूर झाली आहे.